नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणकर अविनाश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। ॲक्च्युली 7-8 दिवस झालेत बऱ्यापैकी काही पाऊस लागत नाही आहे, पण काल आणि परवा दिवशी थोडा थोडा पाऊस लागला आहे। तर आमच्या इथे देवळाचं पाणी आहे ना, तर तिकडे भातामध्ये उपलाट होतात, म्हणजे भातामध्ये झरे चालू होतात। तर ते या भातामध्ये आहे ना, ते काकांचं भात आहे, त्या भातामध्ये झरे थोडेफार आलेले आहेत। तर त्या झऱ्याचं जे पण काही पाणी आहे ना, त्या पाण्याच्या आधारे आपल्याला आज लावणी लावायची आहे, कारण लावणी पाऊस पडेल त्यानंतरच बऱ्यापैकी चालू होते। पण कोकणातले शेतकरी कसे असतात ना, जे पण पाणी आहे ना त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून लावणी लवकरात लवकर कशी होईल याकडे लक्ष देत असतात। तर त्यातलेच आज जे झऱ्याचं पाणी आहे ना, त्यातून आपल्याला लावणी लावायची आहे। पारंपरिक पद्धतीची जी लावणी आहे पावसाच्या पाण्यावरची, ती आपल्याला करायची आहे। पण आता सध्या वरुण राजा नाराज आहे, तो काही येत नाही आहे। तर आज देवळाच्या पाण्याकडे आलो आहे मी, आणि जे झऱ्याचं पाणी आहे ना त्याच्या थ्रू लावणी कशी करतात ते तुम्हाला मी दाखवतो। लावणी करतात ना तेव्हा त्यामध्ये असं थोडंसं खत पण टाकावं लागतं, जेणेकरून ती रोपं आहेत ना ती चांगल्या प्रकारे येतील। तर तिकडे वहिनी आहे, ती खत टाकते आहे, आणि आमचे सरजा राजा खूप मेहनत घेत आहेत। Thank you.
सारखी लावा सारखी लावा लावण्या तर मंडळी ही मलकंड आहे ना ते आता मी लावत होतो आणि हे जे पाणी आहे ना हा बघा हा थोडासा जे पाण्याचा प्रवाह तुम्हाला दिसतोय तर ते वरती साईडला देवळाचं पाणी आहे आमचं तर तिथून त्याचं पाणी खाली येतंय तर मध्ये इकडे झिरपी असल्यामुळं काय झालंय ही आजूबाजूची भातं बघताय बघा इकडे पण लावणी झाले त्या भातांमध्ये आहे ना उपलाट आलेत म्हणजे झरे वगैरे आलेत कारण वरचा मोठा झरा आहे ना तर त्याचंच पाणी झिरपून वगैरे खाली येत आहे तर ही आता जी पाण्याची भात आहेत तर त्याची तर लावणी होते पण पाऊस आल्यानंतरच बाकीची लावणी होईल तर वरती तुम्हाला मी दाखवतो देवळाचं पाणी नेमकं कुठे आहे ते इथून एक झरा चालू झाला आहे हे ॲक्च्युली देवळाचं पाणी हा एरिया आहे आणि इकडे बघताय तर तिकडे बघा इकडे कपडे वगैरे धुतायत तर इथे आहे ना झरा आहे हा बघताय हे पिण्याला एक पाणी आहे आणि बाकीचं इकडे बघा झऱ्याचं पाणी खूप सारं आहे आता हे झऱ्याचं पाणी खाली जात आहे आणि खालच्या साईडला जी लावणी वगैरे होते ना या भातांमध्ये तर ती प्रत्येकजण या पाण्याचा वापर करून आता लावणी करतो आहे पाऊस आज पण येईल असं वाटत नाही आहे पण बघूया कारण आता पाऊस येणं तर गरजेचं आहे कारण पाऊस जेव्हा येईल ना तेव्हाच बाकीची जी लावणी आहे ती होईल कारण ती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते दाखव तर प्रफुल्लने छोटीशी किरवी पकडलेली हा खेकडा आहे छोटंसं पिल्लू आहे म्हणजे या काळात आहे ना खेकडे पिल्लं घालतात भरपूर तर त्यातलंच एक छोटंसं पिल्लू आहे तर सोडून दे त्याला मोठं झाल्यावर पकडू त्याला इकडे खालच्या मळीमध्ये लावणी चालू आहे आणि ही दाढ बघताय तर तिकडे काकी दाढ काढते आहे आणि ते वरच्या मळीमध्ये ना पाणी कमी आहे तर इकडून बघा पाण्याचा उपसा करतात म्हणजे या मळीमध्ये जे पाणी आहे ना ते वरच्या साईडला पाणी कसं होईल याचा प्रयत्न चालू आहे आणि याला उपसा बोलतात तर हे ॲक्च्युली लावणीमध्ये करावंच लागतं कारण ना प्रत्येक मळीमध्ये पाणी भेटेल याची काय शाश्वती नसते पाऊस पडला तर प्रत्येक मळीमध्ये पाणी होतं नाहीतर मग असं हे पाण्याचं नियोजन करावं लागतं भरली एवढे मंडळी ही जी मलकंड आहे ना तर तिकडे पाण्याचा पुरवठा होत नाही आहे तिकडे बघताय त्या कोपऱ्याला पाणी अजून नाही आहे आणि हे जे पाणी आहे आम्ही इथून खालून जे उपसलेलं आहे तर ते पाणी इथे आलं आहे तर अजून त्या कोपऱ्यालासुद्धा पाणी पाहिजे तर आता तात्या आहे ते थोडी नांगरणी करतं मी थोडंसं ह्या साईडला चिखल झाला ना की मग त्या साईडला चिखल करण्यासाठी इकडून पाणी तिकडे उपसावं लागेल असं थोडंसं नियोजन करावं लागणार आहे बघूया
मम्मी काय करते? मी दाढ काढते बाबा। दाढ काढते? होय। तर या साइडचा चिखल झाला आहे, तर आई आणि वहिनी आहे तिकडे लावणी लावते आणि तिकडे ताते आहेत ना अजून चिखल करत आहेत त्या साइडचा, कारण त्या साइडला पाणी थोडंसं कमी आहे। तर खालच्या इकडे मळीतून आम्ही पाणी घेतलेलं आहे, तरीसुद्धा थोडंसं पाणी लागेल वाटतं अजून। ते कसलं रोप आहे? सोनम। सोनम काय? एक गाडीचं नाही लावलं हो क्या वर्षी? वरती गावठा ना हो काय? दाराशी पण आहे एक गाडीच आहे ना? मंडळी दोन मलकंडे आहेत ना त्या लावून झाल्यात आणि आता न्याहारी करायची वेळ झाली, कारण सकाळचे 10 वाजलेत। तर वरतीचं देवळाचं पाणी आहे ना, तर तिकडे आता आम्ही हातपाय धुवायला चाललो आहे आणि थोडंसं पाणी पण पिऊ आणि नंतर परत जाऊन बांधावरती बसून मस्तपैकी आज भाकरी खायची आहे। तर चला थोडंसं पटकन हातपाय धुवून येऊया। इकडे बघताय हा देवेंद्र बाबल्या, त्या क्रिकेटची जी आमची दंडावरची व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये आहे तो, आणि तो तिकडे प्रताप आणि हा राज। तर असे तिघंजण हरला काढतायत आणि हरल्याने पाणी इकडे ह्याच्या खालच्या मलकंड्या आहेत, तर त्या मलकंड्यांमध्ये फिरवलं जाईल हे पाणी आणि तिकडे मग लावणी होईल। तर आता दोन मलकंडे लावून झाल्यात आणि न्यारीची वेळ झाली, तर इकडे तात्या इकडे बांधावरती बसलेत आणि बाकीचे आई आणि वहिनी वगैरे ह्या साईडला बसलेत। तर आता मस्त बांधावरती बसून आहे ना सकाळची न्यारी करून घेऊया। काय काय आणलं साई? कसली कसली भाजी आहे? पुढ्याच्या शेंगाची। पुढ्याच्या शेंगा आहेत आणि आई तू कसली? फोडशीची।
वहिनी तिकडे काय वाटाणा चण्याची डाळ चण्याची डाळ तिकडे काय काय वाटाणा भाजी ना भाजी आहे मिक्स भाजी झाले सर्व सर्वांची हा ना तर बांधावरती आता आहे ना पटापट खाऊन घेऊया सकाळची न्यारी आणि मग एक मलकण बाकी आहे मग ती लावल्यानंतर बघू पाऊस आला तर कुठे खालच्या साईडला ना पाऊस आला तर खालच्या साईडला जाऊ नाही तर मग घरचा रस्ता पकडावा लागेल मंडळी मस्त असं पोट भरलेलं आहे सकाळची न्याहारी बोलतात ना ती शेतावरची न्याहारी करताना आहे ना पोट एकदम गच्च भरतं कारण दोन घास जास्तच जातात तर आत्ता दोन मलकंडे लावून झाल्यात अजून एक जी दाढ आहे तर ती दाढ लावायची आहे आणि त्यानंतर घरीच जावं लागेल कारण पाऊस नाही आहे तर दुसरी जी भात आहेत ना तर तिकडं पाणी अजूनपर्यंत झालेलं नाही आहे पाऊस येईल तेव्हाच लावणी होईल तर आत्ता इथे खाली आहे ना बंधारा आहे आणि आडव्याची बाव आहे तर तिकडे थोडं जाऊन येऊया आणि त्यानंतर इथली मग लावणी आहे ना तर ती करायला सुरुवात करूया ही आमची आडव्याची बाव आहे म्हणजे याला नावच या विहिरीला आडव्याची बाव असं आहे आणि इकडे खालच्या साईडला आहे ना बंधारासुद्धा बांधलेला आहे तर इकडे म्हटलं लावणी चालू होती तर म्हटलं तुम्हाला खालची विहीर पण दाखवतो तर देवळाचं पाणी जे बोललो आहे ना तुम्हाला मी तर त्याचेच झरे इकडे खालच्या साईडला असतात आणि ते देवळाचं पाण्याचं जी झिरपी आहे ना ती बघा इकडे झिरपी हळूहळू हळू आणि इकडे मोठी होते आणि विहिरीच्याच बाजूने इकडून खालच्या साईडला गेल्यानंतर खाली जी आपली केळीची बाव किंवा केळीचा पऱ्या बोलतो आम्ही तर तो तिकडे खालच्या साईडला आहे तर अशी ही झिरपी खाली खाली जाऊन 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 ती मग शेवटी सर्व झिरप्या आहेत ना त्या ओढ्याला भेटतात मंडळी ही पारंपरिक लावणी असते आमच्या गावाकडं आणि पावसाच्या पाण्यावर ॲक्च्युली लावणी केली जाते पण हे थोडंसं झऱ्याचं पाणी आलेलं त्याने लावणी करून उरकलेली आहे कारण पाऊस कधी पडेल ते माहिती नाही कारण ना संध्याकाळचा पाऊस पडतो आहे पण तो सकाळपर्यंत गायब होतो आहे त्याने काय होतं आहे पाऊस जर आला तरच शेतामध्ये पाणी होणार आणि त्यानंतरच लावणी होऊ शकते तर हे थोडंसं देवळाच्या साईडचं हे भात आहे ना काकांचं
तर तिकडची लावणी आज केलेली आहे. आता पाऊस कधी येईल त्यावर आपलं जे गावठाण करून भात आहे ना आणि बाजूबाजूची जी भात आहेत ती पावसावरतीच अवलंबून आहेत, तर त्याची वाट बघावी लागेल. तर मंडळी आजच्यासाठी एवढंच. ही जी लावणीची व्हिडिओ होती आणि आम्ही पाण्याचं जे मॅनेजमेंट करून लावणी लावलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमच्या ज्या पण कमेंट्स आहेत ना त्या लिहायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.